नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओएसिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 7 एप्रिल 2024 रोजी जी सेट परीक्षा होणार आहे, या सेट परीक्षेच्या संदर्भानं सेट विभागाकडून जे वेबसाईटवर नवीन अपडेट दिलेली आहे, नेमकी ती अपडेट कोणती आहे त्या संदर्भानं आपण चर्चा करूयात. परीक्षा विभागानं आपल्याला एक लिस्ट दिलेली आहे, जे ज्या विद्यार्थ्यांचे या लिस्टमध्ये नावं नाहीत अशा विद्यार्थ्यांनी, थोडक्यामध्ये आपण जर बघितलं हे अपडेट, तर अशा विद्यार्थ्यांनी 5 मार्च 2024 पर्यंत विद्यापीठाने दिलेला जो काही ईमेल आयडी आहे, या ईमेलवर परीक्षा फीस भरल्याचा पुरावा सादर करायचा आहे. म्हणजे जी काही रिसिप्ट असेल किंवा स्क्रीनशॉट असेल परीक्षेचा फीसचा, तो पुरावा सादर करायचा आहे. थोडक्यामध्ये ही जी लिस्ट दिलेली आहे युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटवर, ही लिस्ट ह्या लिस्टमध्ये जेवढे विद्यार्थी आहेत तेवढे विद्यार्थी 7 एप्रिल 2024 परीक्षेसाठी क्वालिफाईड आहेत किंवा ग्राह्य आहेत. जर एखादा विद्यार्थी फीस भरूनही या लिस्टमध्ये नाही, अशाच विद्यार्थ्यांनी या ईमेल आय डीवर कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि त्यांना जे काही पुरावे आहेत ते पुरावे पाठवायचे आहेत. आपण जर बघितलं तर हे अशा पद्धतीनं तुम्हाला लिस्ट दिलेली आहे. एकंदरीत पूर्णचे पूर्ण ज्यावेळेस तुम्ही लिस्ट बघताल, त्यावेळेस 1,28,242 विद्यार्थ्यांचे फॉर्म आलेले आहेत आपल्याला असं लक्षात येतं. यावर्षी जे विद्यार्थी सेटची तयारी करतायत 7 एप्रिलच्या, या विद्यार्थ्यांसाठी आपण एक सराव पेपरसुद्धा सिरीजसुद्धा घेत आहोत. पेपर क्रमांक 1 साठी या सराव पेपर सिरीजमध्ये आपण 15 PDF पेपर घेत आहोत. 15 PDF पेपर, ज्यामध्ये तुम्हाला हे PDF पेपर व्हॉट्सअपला आम्ही पाठवणार आहेत. या 15 सराव पेपरची फीस असणार आहे 500 रुपये आणि प्रत्येक पेपरचं तुम्हाला व्हिडिओद्वारे विश्लेषणसुद्धा आम्ही देणार आहोत. कशी जॉईन करू शकता तुम्ही 98-23-24-71-91 या मोबाईल नंबरवर फोनपे किंवा गुगल पे करू शकता. फीस पे केल्याच्या नंतर नाव येईल ओएसिस करिअर पॉईंट किंवा गणेश विश्वनाथ गुजर, त्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि याच नंबरला, म्हणजे 98-23-24-71-91 या नंबरला तो स्क्रीनशॉट पाठवा, तुमचं नाव आणि जिल्ह्याचं नाव. जवळपास तुम्ही जर हा व्हिडिओ आता पुढे ऐकत आहात, नंतर ऐकत आहात, तर झालेल्या सर्व डेटला, म्हणजे 24 डिसेंबर 2023 पहिला पेपर झाला, 31 डिसेंबर 2023 दुसरा, 7 जानेवारी 2024 तिसरा, 14 जानेवारी 2024 चौथा, अशा पद्धतीनं जवळपास आतापर्यंत 10-11 पेपर झालेले आहेत. राहिलेले पेपर तुम्हाला या तारखेला मिळून जातील या दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे. मला वाटतं ही जी माहिती आहे तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. अजून जर तुम्हाला आमच्यासोबत सोशल मीडियासोबत कॉन्टॅक्ट व्हायचं आहे तर तुम्ही आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तिथे जवळपास आम्ही 150+ सेटचे व्हिडिओ बनवलेले आहेत. त्याचबरोबर आमचं टेलिग्राम चॅनल पण आहे, ते पण जॉईन करा. तिथं आम्ही तुम्हाला दररोज 5 ते 6 क्वेश्चन्स पोलसाठी देत असतो, ज्यानं तुमची खूप मोठ्या प्रमाणामध्ये सेट परीक्षेची पेपर क्रमांक 1 ची प्रॅक्टिस होऊ शकते. व्हॉट्सअप चॅनलला आम्ही परीक्षेच्या संदर्भानं अपडेट देतो, तेसुद्धा जॉईन करा. फेसबुक पेज आहे, इन्स्टा पेज आहे, या सर्व सोशल मीडियाच्या लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. जर तुम्हाला ओल्ड पेपर पाहिजे असतील, ओल्ड पेपर, तर 2011 ते 2023 पर्यंत झालेले पेपर क्रमांक 1 चे जवळपास 12 प्रश्नपत्रिका तुम्हाला आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे सेटनेट स्टडी, या टेलिग्राम चॅनलवर PDF स्वरूपामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर या 12 प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करणारे 12 व्हिडिओसुद्धा तुम्हाला उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. तेसुद्धा तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवर किंवा व्हॉट्सअप चॅनलला बघू शकता, किंवा आपलं जे यूट्यूब चॅनल आहे तिथं जाऊन बघू शकता. म्हणजे आपण जी सिरीज ही घेत आहोत, ही सिरीज आपण अगोदर 12 वर्षाच्या प्रश्नपत्रिका अभ्यासल्या आणि त्याला अनुसरून हे नवीन प्रश्न आपण सेट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला वाटतं येणाऱ्या एक्झामसाठी हा व्हिडिओ तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. सर्वांना परीक्षेसाठी शुभेच्छा, धन्यवाद.